नाकातील मांस वाढणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. आरोग्यविषयक उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा. नाकात मांस वाढणे. नाकात मांस वाढणे याला नेझल पॉलप्स असे म्हणतात. नाकातील मांस वाढल्याने श्वास घेताना त्रास होतो, नाक चोंदल्यासारखे वाटते, नाकाच्या ठिकाणी दुखू लागते. याशिवाय झोपेत घोरणे, वारंवार सर्दी होणे, डोके दुखणे असे त्रास देखील यामुळे होतात. नाकात मांस वाढण्याची कारणे: अनुवंशिकता, सायनस मधील इन्फेक्शन, दम्याचा आजार, अलर्जिक राइनायटिस, सिस्टिक फायब्रोसिस अशा कारणामुळे हा त्रास होऊ शकतो. नाकात मांस वाढणे यावरील उपचार: नाकातील वाढलेल्या मांसाचा आकार लहान असल्यास त्यावर उपचार करावे लागत नाहीत, मात्र जर पॉलिपचा आकार मोठा असल्यास उपचार करावे लागू शकतात, कारण मोठ्या पॉलिपमुळे सायनसला सूज येत असते, अशा वेळी नाकाभोवती जास्त दुखू लागते. उपचारामध्ये नाकातील पॉलिप्स मधील सूज कमी करण्यासाठी डॉक्टर औषधे देतील, त्याशिवाय नाकात घालण्यासाठी ड्रॉप्स स्प्रे दिले जातात. औषध उपचाराने त्रास थांबत नसल्यास सर्जरीचा पर्याय निवडला जातो. यासाठी पोलायपेक्टोमी ही सर्जरी करून नाकातील वाढलेले मांस काढून टाकले जाते. नाकातील मांस वाढणे यावरील घरगुती उपाय: गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घ्यावी, यामुळे नाकात आलेली सूज कमी होते. रात्री झोपताना सुंठ व वेखंड पावडरची पेस्ट करून ती नाकाभोवती लावावी. नाकाचे मांस वाढले असल्यास अर्धा कप दुधात हळद मिसळून ते दूध प्यावे. नाकाचे मांस वाढले असल्यास काळे जिरे थोडे बारीक करून एका फडक्यात बांधून त्याचा वास घेत राहावे. गरम पाण्यात निलगिरीचे तेल टाकून त्याची वाफ घेतल्याने सुद्धा हा त्रास कमी होतो. नाकाचे मांस वाढले असल्यास ऑलिव्ह तेल नाकाभोवती लावून थोडा मसाज करावा. हे उपाय नाकात मांस वाढणे यावर उपयोगी पडतात. अशा प्रकारे येथे नाकात मांस वाढणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती सांगितली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.